ओम अज्ञानतिमिरांध्यस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातम् सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं श्रीकृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च. नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनीति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वांचं गीता सारांश या शृंखलेमध्ये मनपूर्वक स्वागत. बऱ्याच दिवसांच्या गॅप नंतर खरं तर आपण पुन्हा एकदा भेटत आहोत. तर जवळजवळ आपली निम्मी भगवद्गीता संपलेली आहे. 9 अध्याय झालेले आहेत आणि 18 अध्याय. तर राहिलेला जो भाग आहे 10वा अध्याय आपण आज पाहणार आहोत. तर त्या अध्यायाचं नाव आहे विभूती योग. विभूती म्हणजे काय? तर विलक्षणीय ऐश्वर याला विभूती योग म्हणतात. आणि असं विलक्षणीय ऐश्वर कोणाचं असू शकतं? तर भगवंतांचं असू शकतं. तर भगवंत या अध्यायामध्ये आपल्याला त्यांचं ऐश्वर प्रकट करताना दिसतात. तर आपण पाहूयात भक्ती योगातल्या या सुंदर अशा अध्यायामध्ये भगवंतांनी अजून काय आपल्याला श्रेष्ठ असं ज्ञान दिलेलं आहे किंवा त्यांचं ऐश्वर सांगितलेलं आहे. तर या अध्यायावरील आपण एक आढावा असं घेऊयात. तर याच्यामध्ये आपण 4 भागांमध्ये या अध्यायाची विभागणी करू शकतो. तर पहिले 7 जे श्लोक आहेत तर त्याच्यामध्ये भगवंत सांगतात की ते कशा पद्धतीने सर्व गोष्टींचे स्रोत आहेत. जरी सुरुवातीच्या काही अध्यायांमध्ये भगवंतांनी याबद्दल वर्णन केलेलं आहे परंतु अजून त्याच्या पुढची अवस्था याच्यामध्ये सांगतायत. त्याच्यानंतर 8 ते 11 या 4 श्लोकांमध्ये संपूर्ण भगवद्गीतेचं मूळ तत्व किंवा ज्याला आपण सार म्हणतो तर ते सांगितलेलं आहे. तर हे 4 श्लोकांमध्ये संपूर्ण भगवद्गीता बसवलेली आहे. तर याला चतुश्लोकी भगवद्गीता असंही म्हणतात. तर जसं आपण आंबा खातो आणि आंब्याच्या सीझन मध्ये आमरस केला जातो किंवा मँगो ज्यूस केला जातो की ज्याच्यामध्ये साल पोय असं काहीच नसतं, फक्त आतला एक गाभा असतो. तर त्या पद्धतीने संपूर्ण भगवद्गीतेचं जे सार आहे तर ते या 4 श्लोकांमध्ये आहे. त्यामुळे हे 4 श्लोक अतिशय महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर 12 ते 19 या श्लोकांमध्ये जेव्हा अर्जुन हे सगळं ऐश्वर किंवा ही चर्चा ऐकतात तेव्हा त्यांची अजून म्हणजे आपण लौल्य म्हणतो ना की अजून त्यांची इच्छा जागृत होते की मला अजून सांगा. तर अर्जुनाची जिज्ञासा या श्लोकांमध्ये आपल्याला दिसते. आणि शेवटचे 20 ते 42 या श्लोकांमध्ये भगवंत अजून डिटेल्स देतात. आणि त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की भगवंतांना आपण सर्व चराचर सृष्टीमध्ये पाहू शकतो. तर अशा 4 विभागात हा अध्याय आपण आढावा या अध्यायाचा घेऊ शकतो. तर आपण स्टार्ट करूयात पहिल्या जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये. तर सर्व गोष्टींचे स्रोत हे भगवंत आहे. तर याच्यामध्ये सर्व गोष्टींचे स्रोत आहेत म्हणजे मग आपण कुठलीही गोष्ट जरी घेतली तरी त्याचा उगम हा स्वतः भगवंतांपासून आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय
आपल्याला काय काय बघायला मिळतं? तर पहिली गोष्ट म्हणजे श्रीकृष्णांना जाणून घेणं, म्हणजे संपूर्ण भगवद्गीतेमध्ये भगवंत ज्ञान देत आहेत आणि ते ज्ञान घेऊन आपण काय जाणतो, तर स्वतः भगवान श्रीकृष्णांना आपण जाणून घेतो. आणि दुसरं म्हणजे श्रीकृष्णांना जाणून घेऊन त्यांचं जे कर्म आहे की सर्व जी सृष्टी आहे ही निर्मिती जी आहे तर त्याच्या निर्मितीचे हे मूळ स्रोत आहे हे आपल्याला लक्षात येतं. आणि आपण हे जाणून घेतलं तरी पण एक लक्षात येतं की अरे हे जाणलंय तरी सुद्धा मी पूर्णत श्रीकृष्णांना जाणू शकत नाहीये. त्यामुळं ज्ञात असूनही अज्ञात असे हे भगवान श्रीकृष्ण आहे. तर अशा पद्धतीने आपण भगवंत हे सर्व गोष्टींचे स्रोत कसे आहेत आणि भगवंत कसे आहेत हे आपण या श्लोक सेक्शन मध्ये जाणून घेणार आहोत. तर याच्यामध्ये पहिलाच श्लोक असा आहे, भूय एव महाबाहो शृणु मे परमं वचः यत्तेहं प्रियमाणाय वक्ष्यामि हितकाम्यया. श्री भगवान म्हणाले, हे महाभाव अर्जुना, पुन्हा आई, तू माझा प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितार्थ मी तुला असे ज्ञान प्रदान करीन जे मी पूर्वी सांगितलेल्या ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ आहे. तर आता इथे दोन तीन शब्द महत्वाचे आधीच्या अध्यायांमध्ये किती महत्वाचे आहे. तर इथे सुद्धा भगवंत म्हणतात शृणू, म्हणजे ऐक. एखाद्या आता भगवंत हे लहानपणापासून अर्जुनाच्या बरोबर आहे परंतु ते आता स्वतःबद्दल सांगतायत. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल जरी आपण त्या गोष्टीच्या परिचित असू तरी पण त्या गोष्टीबद्दल जेव्हा आपण ऐकतो तेव्हा त्या गोष्टीबद्दल आत्मीयता आपल्याला अजून छान पद्धतीने विकसित करता येते. म्हणून कुठलीही गोष्ट ऐकणं हे फार महत्वाचं आहे. म्हणून श्रवणाला खूप महत्व आहे. म्हणून इथे भगवंत सांगतायत की पुन्हा ऐक. आणि भगवंत अर्जुनालाच का सांगतायत तर ते काय म्हणतात की तू माझा प्रिय मित्र आहेस. हा, आणि ते भगवंत म्हणजे अर्जुन हे आपण पाहू शकतो की एक प्रामाणिक भक्त आहेत, नुसते मित्र नाही तर प्रामाणिक भक्त आहेत आणि अतिशय प्रिय आहेत भगवंतांना. त्यामुळे असं हे दुय ज्ञान हे ते त्यांना प्रदान करतायत. म्हणून भगवंत म्हणतायत की आतापर्यंत दिलेल्या ज्ञानापेक्षा पण श्रेष्ठ ज्ञान मी तुला आता प्रदान करतो. तर आता आतापर्यंतचा जो सगळा जी चर्चा आपण पाहिली किंवा प्रश्नोत्तर पाहिली ती कशी होती, जरा औपचारिक अशी पद्धतीची होती, हो की नाही? म्हणजे जेव्हा अर्जुन युद्ध करण्याचा नाकारतायत तेव्हा भगवंत त्यांना हळूहळू हळूहळू तू कसं शरीर नाहीयेस आत्मा आहेस, मग तुझी कर्तव्य काय आहेत, ज्ञानयोग कर्मयोग, एक क्षत्रिय म्हणून तुझं काय कर्तव्य आहे आणि त्याच्याशी संबंधित सगळं ज्ञान, अष्टांग योग की कशा पद्धतीने तू मन केंद्रित केलं पाहिजे, प्राणायाम, ह्या सगळ्या गोष्टींचं डिटेलिंग दिलेलं आहे आतापर्यंत. आणि भक्तियोग हा सातव्या अध्यायापासून भगवंतांनी डिटेल मध्ये बोलायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवरती भगवंत चर्चा इथपर्यंत आलेली आहे. म्हणजे जसं आपण एखाद्या आपल्या शेजारी कोणीतरी राहायला आलंय तर सुरुवातीला आपण अगदी पहिल्या भेटीतच अगदी सगळं डिटेल नाही देत, हो की नाही? पहिल्यांदा आपण विचारतो की नाव काय, कुठून आलात, माझे कुठे होतात किंवा काय करता, अशा पद्धतीने आपण सुरुवातीचे एक औपचारिक पद्धतीने आपलं संभाषण सुरू होतं. आणि नंतर जेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे हे खूप छान आपली यांच्याशी मैत्री होऊ शकते, मग आपण भाजी आणायला एकत्र जातो किंवा कुठली गोष्ट आपण शेअर करतो, नंतर मग हळूहळू आपण त्यांना घरी बोलवतो, मग कुठल्याही सणावाराचं शेअरिंग काही बनवलं असेल एखादा नवीन पदार्थ तर आपण शेअर करतो. अशा पद्धतीने आपण आपल्या शेजारी छान मैत्रीण अशी बनवतो. तर त्याच्यामध्ये मग नंतर हळूहळू कसं होतं, मग जशी आपली ओळख वाढत जाते तेव्हा मग आपण आपल्याशी संबंधित ज्या काही पर्सनल किंवा वैयक्तिक गोष्टी आहेत त्या पण आपण शेअर करायला लागतो. अगदी त्याच पद्धतीने हा संवाद असा पुढे पुढे सरकत चाललेला आहे की सुरुवातीला अगदी ज्ञानयुक्त च्या स्तरावरती त्या ते संभाषण होतं, काउन्सिलिंग स्तरावरती होतं. आता भगवंत काय करतायत की आता अर्जुन जेव्हा
भगवंतांना शरणागत होत आहेत जसजसे, तसे भगवंत स्वतः बद्दल खूप असे बाह्य ज्ञान त्यांना प्रकट करतात. आणि एक्झॅक्टली या ज्ञानामुळं त्यांचा संबंध हा अतिशय जवळीकता निर्माण होते त्या दोघांमध्ये. तर अशा पद्धतीने जेव्हा भगवंतांना एखादा म्हणजे अर्जुन हे प्रिय आहेत म्हणून ते त्यांना ते ज्ञान प्रकट करतोय आणि करतायत सॉरी, तर अर्जुनाच्या माध्यमातून हे ज्ञान आपल्याला सुद्धा प्रकट होते. तर निश्चितपणे आपण सुद्धा भगवंतांना प्रिय आहोत म्हणून तर त्यांच्या शुद्ध भक्तांच्या कृपेद्वारे भगवद्गीतेचं हे गुह्य ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळं हे अतिशय महत्वाचं आहे की आपण आता श्रेष्ठ ज्ञान काय आहे हे आता पाहू शकतो. तर याच्यामध्ये आता एक लक्षात घेऊयात की असं सांगण्याची गरज काय पडलीये भगवंतांना. तर भगवंत आतापर्यंत काउन्सिलिंग करतात, तर तसं बघायला गेलं तर ते आज्ञा पण देऊ शकत होते की युद्ध कर म्हणून, बरोबर. परंतु नाही, भगवंतांनी अर्जुनाला हळूहळू हळूहळू त्यांच्या कलानी घेत, त्यांची मनस्थिती समजून घेत घेत एक एक पायरी त्यांना अशा स्तरावरती ते आणलेलं आहे की आता तू माझं काय काय ऐकू शकतो किंवा तू हे युद्ध का करायला पाहिजे ह्याच्यापर्यंत ते कन्व्हिन्स करत आणतात. आणि त्याच्या या सगळ्या स्टेप्स आहेत. मग आता अर्जुन आणि भगवंतांचं काय ऐकावं, तर भगवंत म्हणतायत म्हणजे भगवंत या अध्यायातनं जाणवून देत आहेत की कसं असतं आपण एखाद्या माणसाचं किंवा एखाद्या व्यक्तीचं का ऐकतो बरं. तर एक लक्षात येतं की त्या व्यक्तीला आपल्याबद्दल काहीतरी आस्था आहे म्हणून आपण त्या व्यक्तीचं ऐकतो, बरोबर. दुसरं काय की त्या व्यक्तीचा एक प्रभाव असतो, हो की नाही. प्रभावामुळं आपण मग त्या व्यक्तीला अशी प्रभावित होऊन त्या व्यक्तीचं आपण ऐकतो. म्हणून एक आपण एक म्हणतो ना की आदर्श आपल्या समोरील आदर्श काय आहे याच्यानुसार आपण त्या त्या व्यक्तीचं ऐकत जातो. तर आता इथे भगवंत हे प्रभावी कसे आहेत, तर भगवंत एखादी व्यक्ती बलवान असेल तरी पण आपण प्रभावित होतो. एखाद्या व्यक्तीकडे खूप यश नाव आहे तरी पण आपण प्रभावित होतो. कुणी एक श्रीमंत व्यक्ती असेल तरी पण आपण प्रभावित होतो. खूप ज्ञानयुक्त व्यक्ती असेल हुशार तर त्यांच्याशी पण आपण प्रभावित होतो. सौंदर्य वैराग्य या गोष्टींकडे पाहून सुद्धा आपण प्रभावित होतो. पण एक लक्षात घेऊयात की हे सगळे जे ऐश्वर आहे, बल यश संपत्ती ज्ञान सौंदर्य वैराग्य, हे सर्व ऐश्वर भगवंतांकडे परिपूर्ण मात्रेमध्ये आहे. आणि अशा पद्धतीचे हे प्रभावी व्यक्तिमत्व अशा स्वरूपाचे परम पुरुषोत्तम भगवंत आहेत. आणि तेच ते या अध्यायामध्ये प्रकट करतायत की जेणेकरून आपण त्यांच्याकडे प्रभावित होऊ किंवा अर्जुनासारखा भक्त किंवा मित्र त्यांच्याकडे प्रभावित होईल. तर भगवंत सांगतायत की आता हेच समजून देताना भगवंत काय म्हणतायत की माझी उत्पत्ती किंवा माझं ऐश्वर हे देवतांना सुद्धा कळत नाही किंवा मोठमोठे संत महर्षी यांना सुद्धा कळत नाही. कारण सर्व प्रकारच्या देवतांचे आणि महर्षींचे मूळ हे मीच आहे, बरोबर. आता आपण पाहिलं की सर्व गोष्टींचा स्रोत हे भगवंत आहे. स्वतः ब्रह्मदेव ज्यांना आपण या सृष्टीचे कर्ता म्हटलेलं आहे, भौतिक सृष्टीचे कर्ता आहेत, तर ते सुद्धा ब्रह्मसंहितेत काय म्हणतात, ईश्वर परमहा कृष्ण सच्चिदानंद विग्रह अनादिरादिर गोविंद सर्व कारण कारण, असं स्वतः ब्रह्मदेव सांगतायत. तर सर्व कारणांचं अधिकारण हे भगवंत आहे. मग आता आपण एक लक्षात घेऊयात, जर आपल्याला आपल्या आई वडिलांबद्दल माहिती आहे, आपल्याला आपले आई वडील माहिती आहे, परंतु त्यांचं बालपण कसं गेलं किंवा अगदी त्याचे डिटेल्स ज्याला आपण म्हणू शकतो तर ते भले आपल्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलेले त्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, परंतु तरी अगदी मायन्यूट लेवलवरच्या डिटेल्स पर्यंत आपण कुणी जाणू शकतो का, तर नाही. कारण आपण त्यांचे वंशज किंवा अपत्य आहोत.
एक्झॅक्टली त्याचप्रमाणे जर भगवंत हे सर्व गोष्टींचे स्रोत आहेत, म्हणजे सगळ्या गोष्टी जर भगवंतांपासून उत्पन्न होतात, तर आपण त्यांचे पिता म्हणून आपण अगदी त्याचं डिटेल्स त्यांचे नाही जाणू शकत. म्हणून देवता किंवा महर्षी हे कुणाची हे कुणापासून उत्पन्न झालेले आहेत, तर भगवंतांपासून. तर त्यामुळं ही त्यांची जी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य आहे हे आपल्याला काही प्रमाणात जरी समजलं तरी सुद्धा अगदी 100% आपण त्यांना जाणू शकत नाही असं इथे भगवंत सांगतायत. तर आता एक कुणी प्रश्न विचारेल कि भगवंत हे जर सगळे आहेत हो कि नाही, मग या वाईट गोष्टींचे स्रोत पण भगवंतच आहेत का? तर इथे एक लक्षात घेऊयात की सगळ्यात चांगल्या गोष्टींचे स्रोत हे भगवंत आहे, पण वाईट गोष्टी निर्माण का होतात? तर जेव्हा आपण भगवंतांना विसरतो तेव्हा त्या गोष्टींचं, म्हणजे चांगल्या गोष्टी अस्तित्वात नसणं किंवा चांगल्या गोष्टींची अनुपस्थिती असणं म्हणजे वाईट गोष्ट असते. तर अशा पद्धतीने भगवंतांनी जरी वाईट गोष्टी निर्माण नाही केलेल्या, परंतु भगवंतांचा जिथं जिथं, म्हणजे भगवंतांच्या भावनेतनं केलेल्या गोष्टींचा अभाव असतो, म्हणजे कृष्ण भावनेचा जिथं जिथं अभाव असतो त्या सगळ्या गोष्टींमध्ये वाईट गोष्टी, म्हणजे त्या गोष्टी म्हणजेच वाईट गोष्टी अशा असतात. म्हणून वाईट गोष्टी ह्या डायरेक्टली जरी निर्मित नसल्या तरी जेव्हा आपण भगवंतांना विसरतो आणि आपल्या अहंकाराचं पोषण जेव्हा करतो तेव्हा ती गोष्ट ही स्वरूप त्याच बदलतं आणि ती गोष्ट वाईट ठरते. तर हे आपल्यासाठी महत्वाची इथं एक शिकवण आपण लक्षात घेऊया. तर आता भगवंतांना कशा पद्धतीने देव किंवा हे जाणू शकत नाहीत याची दोन छान उदाहरणं आपल्याला भागवतम मध्ये लक्षात येतात. तर गोवर्धन लीला आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की इंद्रदेवांची पूजा नाकारल्यामुळं कसे ते संवर्तक ढग बोलवतात आणि वृंदावन मध्ये अतिवृष्टी करायला भाग पाडतात, आणि मग जेव्हा 7 दिवस अहोरात्र पाऊस पडून सुद्धा तिथल्या एका म्हणजे गवताच्या पात्याला सुद्धा धक्का लागत नाही आणि भगवंतांनी डाव्या करंगळीवरती उचललेल्या गोवर्धनच्या आश्रयाखाली जेव्हा सगळं ब्रजवासी एकत्र येतात, त्याचं पण हे सगळं केलेलं आहे, ते तर माझे स्वामी आहेत, आणि मग ते सुरभी गाईला मध्यस्थी करून भगवंतांची माफी मागायला येतात. तर अशा पद्धतीने काही काळासाठी का होईना ते भगवंतांचं त्यांना विस्मरण. दुसरी गोष्ट आपण ब्रह्मविमोहन लीला पाहिली माहितीये. तर याच्यामध्ये काय होतं की सगळ्या गोपी यांना किंवा गाई यांना ब्रह्माजी एका क्षणासाठी, त्यांच्या एका क्षणासाठी म्हणजे इथल्या 1 वर्षासाठी भगवंतांपासून विलग करतात, आणि जेव्हा भगवंत स्वतः त्या सगळ्या मित्रांचं किंवा गाईंचं वासरांचं रूप धारण करतात तेव्हा मग ब्रह्माजी जेव्हा येतात तेव्हा लक्षात येतं की अरे हे तर माझे स्वामी आहेत, आणि मग ते त्यांची माफी मागतात. तर काही क्षणापुरतं का होईना हे देवी देवता भगवंतांना, म्हणजे श्रीकृष्णांना थोडासा विसर किंवा ते त्यांना ते त्यांचं स्वरूप किंवा ऐश्वर समजत नाही हे आपण या उदाहरणामधनं लक्षात घेऊ शकतो. बर मग असं आहे तर मग असं आहे का की बाबा मी भगवंतांना नाहीच जाणू शकत? तर तसं नाहीये. तर पुढची स्लाइड आपण एक पाहूया की भगवंत आपण आपण पाहिलं की कुठल्या कुठल्या गोष्टींचे स्रोत आहेत. तर सगळे जे गुण आहेत, म्हणजे आपण सुरुवातीच्या अध्यायामध्ये पाहिलेलं 7व्या अध्यायामध्ये की भगवंत म्हणतात की सर्व पंचमहाभूत भूमीर आपो नल वायू ख हे सगळे जे आहेत हे यांची उत्पत्ती माझ्यापासून आहे, किंवा पाण्यातील रस मी आहे, असं भगवंत सगळे डिटेल्स देत आहेत तिथे. तर भौतिक सृष्टीतलं हे
सगळं डिटेलिंग त्यांनी दिल्यानंतर इथे भगवंत प्रत्येक गुणांचं वर्णन करतायत आणि म्हणतात की बुद्धी, ज्ञान किंवा आपल्याला संशय मोह याच्यातनं मुक्तता हवी असेल तर त्या गोष्टींचं ज्ञान, क्षमा, सत्यता, इंद्रिय संयम, मनोनिग्रह अशा सगळ्या गोष्टींचं जे उगमस्थान आहे ते सगळं माझ्याद्वारेच आहे हे इथं सांगतायत. म्हणजे तपस्या, ज्ञान, दान, यश, अपयश हे सगळं जे आहे हे सगळे गुण माझ्याद्वारेच उत्पन्न झालेले आहेत हे भगवंत इथे पुन्हा एकदा सांगतायत. तर याच्यावरून आपण एक लक्षात घेऊ शकतो की आपण बऱ्याचदा असं भाऊ म्हणतो ना की मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी खूप गुणी असावी असं वाटतं किंवा आपण एखाद्या गुणांच्या गुण विकसित करण्याच्या मागे आपण लागतो आणि लक्षात येतं की अरे हे गुण ह्यांचे आहेत असं आपण म्हणतो. पण एक लक्षात घेणं गरजेचं आहे की ह्या सगळ्या गोष्टींचं स्रोत हे भगवंत आहेत आणि त्यामुळं जेव्हा आपण आपल्या स्वतःवरती की माझ्यात हा गुण खूप छान आहे आणि त्याच्यावरती आपण जेव्हा अहंकार आपल्याला निर्माण होतो त्यावेळी आपल्याला जाणलं पाहिजे की माझ्यामध्ये ही जी काही कला आहे, माझ्यामध्ये हे काही बुद्धीचं काही जे ज्ञान आहे हे सगळं भगवंतांची कृपा आहे आणि ह्याचे सगळे स्वामी किंवा अधिष्ठात्री भगवंत असे आहेत हे आपण इथं जाणलं पाहिजे. तर इथे आपण मगाशी दोन उदाहरण पाहिली की ब्रह्मदेव आणि इंद्रदेवांचं. तर त्याच्यामध्ये म्हणजे भगवंत इथे सांगितलंय की सगळ्या गोष्टींचं स्रोत मी आहे, उगम मी आहे आणि मी पिता आहे त्यामुळं मुलं म्हणून या कुणालाही महर्षी असू देत, मनू असू देत, संत, महात्मे किंवा देव यांना कुणालाही मी माझं संपूर्ण स्वरूप हे जाणता येणार नाही. परंतु एक लक्षात घेऊयात की जेव्हा आपण भक्त म्हणून भगवंतांचे कडे जातो किंवा भगवंतांची भक्ती करतो त्यावेळी मात्र भगवंत अशा पद्धतीने एक 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 गोष्ट जशी आता अर्जुनाला सांगतायत तशी स्वतःला ते आपल्या समोर हळूहळू आपल्या भावानुसार आपला कशा पद्धतीचा भाव आहे त्याच्यानुसार भगवंत त्यांना हळूहळू प्रकट करतात. त्यामुळं जरी मोठमोठ्या ज्ञानी लोकांना जरी भगवंत समजले नसले तरी सुद्धा एक भक्त मात्र अशा या भगवंतांना स्वतःच्या प्रेमाच्या बंधनात मात्र निश्चितपणे बांधू शकतो. त्यामुळं भक्त असणं ही फार मोठी गोष्ट आहे किंवा हा फार उच्च स्तर आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की मोठमोठ्या ऋषींना सुद्धा त्यांच्यापर्यंत पोहोचणं कठीण जातं परंतु यशोदामाई सारखी जी भक्त आहे जी साधी एक छानशी गवळण आहे बरोबर तर ती मात्र भगवंतांना शिस्त लागली पाहिजे त्यांनी चोऱ्या करू नये. हा माखन चोर आहेत ना ते तर अशी लोणी चोरू नये घरामध्ये एवढं भरभरून आहे तरी पण दुसऱ्या गोपींच्या इथं जाऊन त्यांची मटकी फोडून ते लोणी चोरतात म्हणून त्या एक दिवशी त्यांना शिक्षा करतात की या मुलाला वळण लागलं पाहिजे. त्यामुळे शिस्त लावणं या वात्सल्य भावामध्ये किंवा एक आईचं कर्तव्य म्हणून त्या भगवंतांच्या मागे छडी घेऊन लागतात हा आणि शेवटी दमल्यानंतर भगवंत त्यांच्या हाती येतात आणि मग एक छानशा उखळाला त्या दोरीनी बांधतात. हा आणि ही दोरी म्हणजे साधी दोरी आहे का तर निश्चितपणे नाही तर ती त्यांच्या वात्सल्य प्रेमाची भक्तीची अशी दोर आहे आणि त्यामुळं भगवंत त्या बंधनामध्ये अतिशय संतुष्ट आहे. त्यामुळं ही शिकवण आपल्याला महत्वाची आहे की आपण भक्त होणं हे किती महत्वाचं आहे की जेणेकरून आपण भगवंतांना आपल्या प्रेमाच्या बंधनामध्ये निश्चितपणे बांधू शकतो आणि त्यांना आपण छान पैकी समर्पित होऊ शकतो. जितक्या प्रमाणात आपण त्यांना समर्पित होऊ तितक्या प्रमाणात भगवंत आपल्याला त्यांना प्रकट करणार आहे. तर अशा पद्धतीने
आपण पहिला सेक्शन पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण भगवान हे कशा पद्धतीने सगळ्या गोष्टींचे मूळ स्रोत आहेत आणि भक्तीद्वारे आपण कशा पद्धतीने त्यांना जाणू शकतो, इथपर्यंत हा पहिला भाग पाहिला. तर आता भगवद्गीतेचं सेकंड जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये भगवद्गीतेचं मूळ तत्व किंवा ज्याला सार भाग ज्याला म्हणतो तर तो सांगितलेला आहे, ज्याला चतुश्लोकी भगवद्गीता असं आपण म्हणू शकतो. तर हे भगवद्गीतेचं मूळ तत्व 10.8 ते 10.11 या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. हे चारही श्लोक महत्वाचे आहेत, त्यामुळे आपण स्टेप बाय स्टेप सगळे श्लोक पाहूयात. तर 8व्या नंबरचा श्लोक आहे तो आपण बघूयात. श्री भगवान उवाच, अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते माम बुधा भाव समन्विता. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे, सर्व काही माझ्यापासूनच उद्भवते. जे बुद्धिमान मनुष्य हे पूर्णपणे जाणतात ते माझ्या भक्तीमध्ये संलग्न होतात आणि अंतःकरण पूर्वक मला भजतात. म्हणजे आपल्याला लक्षात आलं की सर्व गुण असू दे, सर्व आध्यात्मिक जग असू दे किंवा भौतिक जग असू दे, सगळ्याचे सृष्टी करता किंवा मूळ स्रोत हे भगवंत आहेत हे आपल्याला या श्लोकामध्ये लक्षात आलेलं आहे. आणि असं सांगण्याचं कारण काय की जे लोक बुद्धिमान आहेत ते हे जाणू शकत, बरोबर. सगळेजण हे जाणू नाही शकत, परंतु ज्यांच्यावरती कृपा झालेली आहे किंवा जन्मोजन्मीच्या पुण्य कर्मामुळं जे लोक बुद्धी त्यांना तेवढी प्रदान केली गेलेली आहे भगवंतांकडून, अशा पद्धतीचे जे बुद्धिमान लोक आहेत ते हे पूर्णपणे जाणू शकतात. आणि हे जाणल्यामुळं काय होणार आहे, तर त्यामुळं काय होणार आहे की अंतःकरणपूर्वक ते मला भजतात. आता हे महत्वाचं आहे की आपण एखादी गोष्ट एक फॉर्मॅलिटी म्हणून करू शकतो, औपचारिकता म्हणून जस्ट करू शकतो. म्हणजे आपण एखाद्या दुकानाचं ओपनिंग आहे समजा, तर तिथे आपण जर कुणाला बोलवलं मोठ्या व्यक्तीला तर ते एक फॉर्मॅलिटी असते ना, औपचारिकता असते की त्या दुकानाचं छानपैकी रिबिन कापणं आणि ते मग 2-4 वाक्य काही जे आहे थोडस लेक्चर देऊन ते निघून जातात. परंतु जेव्हा आपल्याला ते आपल्या एखाद्या मैत्रिणीचं असेल दुकान म्हणा हा, किंवा आपल्या स्वतःच्या नातेवाईकांचं असेल किंवा आपल्या स्वतःचं असेल, त्याच्यामध्ये काय असतं तर ती एक आत्मीयता असते किंवा तो एक भाव असतो, बरोबर. आणि मग आपण प्रार्थना करतो की यश लाभ देत म्हणून हा. तर ही जी आत्मीयता आहे ही केव्हा उत्पन्न होते, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीच्या मुळापर्यंत जातो किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला त्यांची जाणीव होते की हे व्यक्ती कसे आहे, तेव्हा मग आपण त्यांच्याशी ती आत्मीयता आपली डेव्हलप होते आणि मग आपण अंतःकरणपूर्वक त्यांच्याशी संवाद साधू शकतो. तर इथे भगवंत तेच सांगतायत की उत्पत्ती करता आहे, पण कशासाठी सांगतायत की त्यामुळं बुद्धिमान लोक हे अंतःकरणपूर्वक मला भजतात. त्याच्यानंतर म्हणजे ह्याच्यामध्ये जर आपण भागवतामध्ये पाहिलं तर खर तर ह्या सृष्टीची उत्पत्ती ही महाविष्णूंच्या प्रत्येक श्वासागणीत कित्येक ब्रह्मांडांची उत्पत्ती होते, कित्येक ब्रह्मांडांचा प्रलय किंवा नाश होतो असं त्यांच्यासाठी ते एकदम म्हणजे फक्त श्वासागणीत ह्या गोष्टी होतात. तर ह्याचं डिटेलमध्ये जे वर्णन आहे ते आपल्याला भागवतामध्ये मिळू शकतो. तर हा महत्वाचा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये आपण उत्पत्ती करता भगवंत आहे हे एक महत्वाचं तत्व भगवद्गीतेचं आपल्याला लक्षात आलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा जो श्लोक आहे 9वा श्लोक हा, तर त्याच्यामध्ये आता भगवंतांचं स्वरूप आपल्याला समजलं की भगवंत हे सृष्टी करताय, बरोबर. मग हे जाणल्यानंतर जे शुद्ध स्तरावरचे भक्त आहेत, आता आपण प्रयत्न करतोय साधक, आपण साधक भक्त आहोत की आपण दिवसभरामध्ये आपल्या रुटीन मधनं थोडासा वेळ काढून भगवत भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहोत. परंतु जे शुद्ध स्तरावरती आहे तर त्या स्तरावरील भक्त काय करतात की
त्यांचं तन मन जे काही आहे सगळं हे भगवंतांशी म्हणजे सतत कनेक्टेड आहे, की त्यांचं चित्त हे भगवंतांमध्येच वास करत. त्यांच्या प्रत्येक सेवा, त्यांची प्रत्येक कृती ही भगवंतांशीच संबंधित असते. किंवा चर्चेचा विषय जर घेतला तर त्याच्यामध्ये भगवंतांचाच गुणगौरव असतो. तर अशा शुद्ध भक्त यांना हे भक्त काय होतात मग, ह्या सगळ्या चर्चा किंवा संवादा मधून त्यांना खूप आनंद किंवा एक प्रकारची संतुष्टी प्राप्त होते. हा तर याच्यासाठी हा श्लोक महत्वाचा आहे. मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम कथयंत मानित्यम तुष्यंती च रमंती च तुष्यंती च रमंती च, त्याच्यामध्येच त्यांना आनंद आहे. तर अशा पद्धतीचे हे शुद्ध भक्त असतात. मग या शुद्ध भक्तांमुळे काय होतं, तर निश्चितपणे आपल्या जीवनामध्ये परिवर्तन होतं, आपलं हृदय परिवर्तन होतं. बर, मग शुद्ध भक्त हे आपल्याला सतत आपल्या बरोबर असतात का? तर नॉट नेसेसरी, बरोबर, जरुरी नाहीये की शुद्ध भक्त आपल्या सतत जवळ असले तरच मग आपल्याला त्यांचे आपण त्यांना फॉलो करू शकतो. तर पुढे काय म्हटलेलं आहे शास्त्रांमध्ये, वर्णन काय आहे की सगळ्या शास्त्रांनी काय सांगितलंय की शुद्ध भक्ताच्या अगदी क्षणभराच्या संघाने सुद्धा या मार्गामध्ये आपण यश प्राप्त करू शकतो. साधू संघ सर्वशास्त्र कहे लव मात्र साधू संघ सर्व सिद्धी हय. म्हणजे काय की लव मात्र म्हणजे एक सेकंड जर घेतला तर त्याच्या एक चौदाव्या भागापर्यंत 1/14 अशा भागापर्यंत जो काही क्षण आहे, तर तेवढा जरी जर आपल्याला शुद्ध भक्ताचा संघ मिळाला तरी सुद्धा आपलं हृदय परिवर्तन निश्चित आहे आणि आपल्या जीवनामध्ये किंवा या भक्ती मार्गामध्ये आपल्याला निश्चितपणे यश आपण मिळवू शकतो. तर याचं छानसं उदाहरण आपण शास्त्रामध्ये पाहू शकतो की नारद मुनी यांचा जे निरपराध प्राण्यांची हत्या करून आनंद मिळवणाऱ्या ज्या बाल्या कोळी जे म्हणतो आपण, तर त्यांच्या किती अगदी थोडासा संघ होता परंतु त्यांचे वाल्मिकी ऋषी झाले, हो की नाही? म्हणजे नारद मुनींसारख्या संघाचा किती मोठा परिणाम आपल्याला दिसून येतो. किंवा प्रल्हाद महाराज अगदी म्हणजे 5 वर्षाचे प्रल्हाद महाराज सुद्धा ज्यांनी जेव्हा ते त्यांच्या आईच्या गर्भामध्ये होते तेव्हा त्यांनी जे नारद मुनींकडनं जो काही श्रवण केलेलं तर त्याचा परिणाम म्हणून आपण प्रल्हाद महाराजांसारखा शुद्ध भक्त असं त्यांचा म्हणजे दैत्य कुळात जन्मलेला असून सुद्धा किती महान भक्त म्हणून त्यांचं आपण परिवर्तन झालेलं पाहतो. किंवा ध्रुव महाराज जे 5 वर्षांचे असताना भगवंतांच्या शोधामध्ये जंगलामध्ये गेलेले आहेत परंतु नारद मुनींचा त्यांना अगदी थोड्या वेळासाठी संघ मिळाला आणि त्याच्यामध्ये त्यांना भगवत भक्ती प्राप्त झाली. तर ही छोटी छोटी उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की क्षणाचा संघ हा सुद्धा सर्व सिद्धी आपल्याला त्याच्यामध्ये मिळतात. कारण भगवंत हेच सर्व सिद्धींचे स्रोत आहे, हो की नाही? त्यामुळं आपल्याला ह्या साधूंद्वारे ह्या सगळ्या सिद्धी म्हणजे काय तर यश कुठलं, तर जो काही आपण आपलं ध्येय आहे कृष्ण भक्ती, तर या भक्ती मार्गामधलं जे काही ध्येय किंवा यश आहे ते या छोट्याशा संघाद्वारे छोट्या क्षणांच्या संघाद्वारे आपण प्राप्त करू शकतो. तर ह्यासाठी हा सगळ्यात महत्वाचा श्लोक आहे की ज्याच्यामध्ये आपण पहिला श्लोक पाहिला की भगवंत हे मूळ स्रोत आहेत हे आपण भगवंतांविषयी जाणलं. दुसरी गोष्ट म्हणजे साधू संघाचं महत्व जाणलं. आता इथे श्रील प्रभुपादांचं एक छानसं उदाहरण आपण पाहू शकतो की श्रील प्रभुपाद हे सुद्धा
वयाच्या 70व्या वर्षी ज्यांनी म्हणजे इस्कॉनची स्थापना केली, तर असे हे श्रील प्रभुपाद तर ह्यांच्या जीवनामध्ये सुद्धा जे स्वतःच एक शुद्ध भक्त आहेत, परंतु सगळ्या जगाच्या प्रती करुणा म्हणून त्यांनी या जगाचं परिवर्तन करण्यासाठी आणि सर्व जगामध्ये कृष्ण भावना पोहोचावी यासाठी वयाच्या 70व्या वर्षी अवघे 40 रुपये घेऊन, की ज्याची पाश्चिमात्य देशांमध्ये खर तर काहीच किंमत नाही, अशी 40 रुपये घेऊन आणि भागवतमचा एक स्कंध घेऊन, काही स्कंध घेऊन आणि मनामध्ये भगवंतांविषयी एक आदर किंवा भगवंतांच्या शिकवणींवर दृढ निष्ठा आणि आपल्या गुरूंच्या शब्दांवरती दृढ निष्ठा एवढ्याच गोष्टी घेऊन ते इथून अमेरिकेला गेले. आणि अमेरिकेला जाताना त्यांना अतिशय खूप साऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. एक तर वयाच्या 70व्या वर्षी जे लोक आपण रिटायरमेंटचा विचार करतो, परंतु त्यांनी कृष्ण भक्तीची सुरुवात पाश्चिमात्य देशांमध्ये त्याचा प्रचार करण्यासाठी वयाच्या 70व्या वर्षी खरं तर सुरुवात केली. त्याच्या आधी त्यांनी भारतामध्ये प्रचार करण्याचा बराच प्रयत्न केला. तर काय होतं त्यांच्याकडे, तर भगवंतांच्या शिकवणीवरती त्यांची एक कन्विक्शन किंवा श्रद्धा होती आणि आपल्या गुरु महाराजांच्या शब्दांवरती निष्ठा होती. खर तर ह्या दोन गोष्टी महत्वाच्या होत्या. आणि आपल्या बरोबर त्यांनी श्रीमद भागवतमचा स्कंध नेलेला, आणि भौतिक दृष्ट्या पाहिलं तर ते निर्धन होते तसं बघायला गेलं तर, परंतु तिथं जाऊन त्यांनी अमेरिकेतल्या लोकांना म्हणजे त्यांना संस्कृतीचा काही परिचयच नाही, म्हणजे आपल्यासारखं आध्यात्मिक सोडाच, परंतु दिवस दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीने आपलं आचरण असलं पाहिजे या साध्या साध्या गोष्टींचा सुद्धा त्यांना काहीच परिचय नव्हता. अशा लोकांना त्यांनी भक्त बनवलं आणि हा चमत्कार त्यांनी खर तर घडवून आणला. आणि अशा पद्धतीचे नुसते भक्त नाही बनवले त्यांनी, तर अशा पद्धतीचे ते भक्त बनवले की जे सध्या इतरांना प्रेरित करतायत, तर अशा पद्धतीचे मोठमोठे वैष्णव त्यांनी बनवले. म्हणून शुद्ध भक्त हे एखाद्या पारसमण्याप्रमाणे असतात, की जे लोखंडाच्या तुकड्यांमध्ये सुद्धा पारसमणी स्थान निर्माण करतात. नुसतं सोनं नाही बनवत, नुसतं भक्त नाही बनवलं, तर त्यांनी इतरांना प्रेरित करण्यासाठी स्वतः सारखे गुण त्यांच्यामध्ये त्यांनी दिले. इतका मोठा चमत्कार त्यांनी केला. तर साधू संघचा हा एक खर तर मोठ आत्ताच्या युगातलं हे उदाहरण आपण पाहू शकतो. तर ह्या दोन श्लोक झाले आपले. तर तिसरा महत्वाचा श्लोक आहे की भगवान काय म्हणतात, तेषां सतत युक्तानां ताम प्रीतीपूर्वकं ददामी बुद्धी योगं तं येन माम उपयांति ते. तर असे जे भक्त आहेत जे सतत माझी सेवा करण्यात युक्त आहेत, त्यांना मी असे ज्ञान देतो की जेणेकरून ते माझ्याजवळ येऊन पोहोचतील. असं म्हणजे थोडक्यात काय, की आपल्या भक्ती मार्गातले सगळे जे काही अडथळे आहेत किंवा ज्या गोष्टी आपल्याला देणं आवश्यक आहे, त्या सगळ्या गोष्टींची चिंता हे भगवंत स्वतः वाहून घेतात आणि आपल्याला निश्चिंत करतात. तर आपलं काम काय आहे, की भगवंतांना जाणणं आणि भगवंतांच्या भक्तांचा संग करणं आणि त्यांच्या आदेशांचं पालन करणं. एवढं जरी आपण केलं तरी सुद्धा आपल्या भक्ती मार्गातले जे काही अडथळे आहेत त्या सगळ्या गोष्टींची काळजी हे भगवंत स्वतः घेतात. तर त्यासाठी हा श्लोक महत्वाचा आहे. आणि चतुर्श्लोकी भगवद्गीतेतला सगळ्यात म्हणजे पुढचा श्लोक किंवा शेवटचा श्लोक जो आहे तो म्हणजे श्री भगवान उवाच, तेषाम एव अनुकंपार्थम अहम अज्ञान जम तमह नाशयाम्य आत्म भावस्थो ज्ञान दीपेन भास्वता. म्हणजे काय, की अशा पद्धतीने जर तुम्ही अशा वैष्णवांचा संग घेतलात आणि मला जाणण्याचा प्रयत्न केलात, तर मी काय करतो की अशा शुद्ध भक्तांकडे किंवा यांच्यावरती मी विशेष अनुग्रह करतो आणि त्यांच्या हृदयात बसणारा, म्हणजे थोडक्यात आपल्या हृदयात बसणारे भगवंत हे काय करतात, तर आपल्या आपल्याला जो काही अज्ञानामुळे अंधकार आहे आपल्या हृदयात
म्हणा किंवा आपल्या सभोवताली दिसतो तो, तर त्याच्यामध्ये भगवंत एक ज्ञानरूपी तेजस्वी दीप प्रज्वलित करतात की जेणेकरून आपलं अंतःकरण हे ज्ञानाच्या प्रकाशाने उजळून निघतं. तर ह्या चार श्लोकांमध्ये आपण पाहू शकतो की संपूर्ण भगवद्गीतेचं सार दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला समजतं की भगवंतांना जे जर आपण त्यांचं स्वरूप जाणलं, भगवंतांच्या भक्तांचा आश्रय घेतला आणि त्यांच्यानुसार जर आपण त्यांच्या आदेशांचं पालन केलं तर भगवंत आपल्या अज्ञानाला दूर करतात आणि ज्ञानाचा एक दीप आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित करतात. तर जसं एक मांजर त्याच्या पिल्लाला कसं घेऊन जात, तर एक मांजर पिल्लाला पण पकडत आणि उंदराला पण पकडत, तर पण ह्या दोन्ही पकडींमध्ये खूप फरक आहे बरोबर. तर ते त्या पिल्लाची किती काळजीपूर्वक त्याची पकड असते, दातानेच पकडतं, परंतु त्या ते दात त्याला कधी लागत नाही. अगदी त्याच पद्धतीने भगवंत हे आपलं सगळ्या स्थितीमध्ये रक्षण करतात आणि आपल्या भक्तीचं रक्षण करतात. त्यामुळं हा श्लोक, हे चार श्लोक खूप महत्वाचे आहेत आणि हे चार श्लोक म्हणजेच तीन पद्धतीमध्ये आपल्याला विभाजित करता येतात. तर कुठले हे तीन पद्धती आहेत, तर संबंध, अभिधेय आणि प्रयोजन. हा म्हणजे जेव्हा आपण जाणतो की भगवंत हे सगळ्या गोष्टींचे मूळ स्रोत आहे किंवा अस्तित्वातली प्रत्येक गोष्ट ही भगवंतांपासून आहे, सगळ्या ज्ञानाचं गुणांचं ह्याच स्रोत माझ्याकडे जे काही आहे ह्याचे स्रोत हे भगवंत आहेत, आणि सगळ्या हे जेव्हा आपण जाणतो तेव्हा आपल्या भक्तीमधले सगळे अडथळे दूर केले जातात हे जेव्हा आपण जाणतो, तर परस्परांचा आपला आणि भगवंतांचा अशा पद्धतीचा जेव्हा आपण संबंध जाणतो त्याला संबंध असं आपण नाव देऊ शकतो. आणि ही एक महत्वाची भक्ती मार्गातली पायरी आहे की भगवंतांच्याशी संबंध प्रस्थापित करणं किंवा तो संबंध जाणून घेणं, तर संबंध ही महत्वाची पायरी आहे. त्याच्यानंतर दुसरं आपलं मग हे संबंध माहिती झाला पण मग त्याचं प्रयोजन काय, त्यातनं आपल्याला काय ध्येय मिळणार आहे किंवा आपल्याला काय प्राप्त होणार आहे, त्यातनं आपल्याला ज्ञानप्राप्ती होणार आहे, हा भगवंतांची प्राप्ती होणार आहे, भगवंतांबद्दल आपल्याला प्रेम निर्माण होणार आहे, कृष्ण प्रेम मिळणार आहे बरोबर, आणि भगवंतांचं त्यामध्ये सहाय्य मिळणार हे आपलं प्रयोजन आहे. कृष्ण प्रेम, कृष्ण भक्ती मिळवणं हे आपलं प्रयोजन आहे, हे आपलं ध्येय आहे बरोबर. त्यामुळे संबंध लक्षात आला, त्या संबंधांशी ते संबंध प्रस्थापित करायचे आपल्याला आणि कृष्णाला कृष्ण प्रेम प्राप्त करायचं हे प्रयोजन किंवा ध्येय समजलं. मग आता हे कसं करायचं, तर त्याच्यासाठी आहे अभिधेय. अभिधेय म्हणजे काय, तर अशा शुद्ध भक्तांची किंवा त्यांच्या प्रामाणिक प्रतिनिधींची म्हणजे भक्तांची आपल्याला आपण त्यांना आपण अप्रोच झालं पाहिजे बरोबर. आणि जसं आपण ह्या हे ज्ञान त्यांच्याकडून शास्त्रांद्वारे किंवा अधिकृत प्रतिनिधींद्वारे ऐकू, तसं तसं आपण भगवंतांना अधिकाधिक समर्पित होऊ आणि जसं आपण त्यांच्याशी जास्त समर्पित होऊ तेव्हा मग भगवंत स्वतः हे ज्ञान आपल्या हृदयामध्ये प्रज्वलित करतात. त्यामुळं आपली रोजची जी साधनं आहेत, रोज काही आपण ठराविक नियम पालन करतो, जे नियम आपण पूर्वी चर्चिले होते की शाकाहार कसा महत्वाचा राहतो किंवा 16 माळा जप करणं महत्वाचं आहे, निर्व्यसनी असणं महत्वाचं आहे, संग त्यागणं महत्वाचं आहे, तर हे लागू करणं आणि एक सिन्सिअर वेळ जप करणं हा जो सराव आहे तर हा म्हणजे अभिधेय. थोडक्यात हा प्रवास आहे किंवा ही साधन आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचंय, तर मी बारामतीहून पुण्याला निघालीय तर त्याच्यामध्ये काय आहे, तर तो 2 तासाचा प्रवास आहे बरोबर, तोही तितकाच महत्वाचा आहे की नाही. त्यामुळं हा सराव पण तितकाच महत्वाचा आहे. त्यामुळं आपण हे लक्षात घेऊ शकतो की आपल्याला हे सगळं प्राप्त करण्यासाठी शुद्ध होणं हे गरजेचं आहे. शुद्ध कुठल्या स्वरूपामध्ये, तर कायिक म्हणजे शारीरिक शुद्धता, वाचिक, मानसिक
या स्तरांवरती आपण शुद्ध होणं गरजेचं आहे, कारण हेच तर खरं बळ आहे, बरोबर. आणि शास्त्र हा पाया आहे, त्यामुळे शास्त्र वाचन नियमितपणे करणं हा ही मुख्य ह्याच्यातली शिकवण आहे. तर चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये ज्याचा आपण थोडक्यात संबंध अभिधेय प्रयोजन या तीन भागांमध्ये विभाजन करू शकतो, तर या तीन पायऱ्या या चतुश्लोकी भगवद्गीतेमध्ये महत्वाच्या राहतात. तर हे आता भगवंत अर्जुनाला उलगडून दाखवतात. तर या पद्धतीने भगवंत जेव्हा सांगतात तेव्हा अर्जुन इथे कन्व्हिन्स होत आहे, म्हणजे त्यांना पटत की हो भगवंत आता म्हणजे मला तुमचं स्वरूप समजलेलं आहे. हा काय समजलं भगवंतांविषयी अर्जुनाला, तर तुम्हीच परम पुरुषोत्तम भगवंत आहात, तुम्हीच परम धाम आहात, तुम्हीच परम पवित्र आहात. पावित्र्य म्हणजे काय, तर भगवंत स्वतः पवित्र आहेत. परम सत्य आहात, हा तुम्हीच शाश्वत दिव्य आदिपुरुष अजन्मा विभू आहात, बरोबर. ह्या सगळ्या ज्या भगवंतांच्या ऐश्वर्याची जी किंवा स्वरूपाची जी जाणीव अर्जुनाला होते तेव्हा मग ते प्रभावित होतात आणि ते म्हणतात की हो, की मी आता मान्य मी मान्य करतो की तुम्ही अशा पद्धतीचे तुमचे हे गुण आहेत आणि मी तुमचा मित्र आहे किंवा आपलं एक नातेवाईक आहात म्हणून मी म्हणत नाहीये, बरोबर. आपण म्हणतो ना की माझा मित्र आहे म्हणून मी आपली त्याची भावना करत सुटली, असं नाहीये. तर इथं पुष्टी देतात अर्जुन की असं मी एकटा नाही म्हणत आहे, तर नारद मुनी, आसित, देवल, व्यास यांसारख्या महर्षींनी सुद्धा या सत्याला पुष्टी दिलेली आहे आणि तुम्ही सुद्धा आता तेच मला सांगत आहे, असं या श्लोकामध्ये भगवंत म्हणतात की परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम अजम विभुम. तर हे अर्जुन इथं मान्य करताय, परंतु आता नुसतं मान्य करून थांबलेत का ते, तर नाही. तर ते काय म्हणतात की हा संवाद काय, तर पूर्ण प्रश्न उत्तर, प्रश्न उत्तर असा आहे. त्यामुळे लगेच पुढे काय करतात अर्जुन, तर प्रश्न विचारतात आणि ते काय म्हणतात की तुमच्या ऐश्वर्याबद्दल आता मला सांगा, किंवा तुमच्याबद्दल मी चिंतन कसं करू ते सांगा आणि मी तुम्हाला कसं जाणून घेऊ ते सांगा. तर एक लक्षात घेणं महत्वाचं आहे की नुसतीच वाहवा नाही केलेली, तर ते अजून प्रश्न विचारणं त्यांनी सोडलेलं नाही की मला तुम्ही हे सांगा. आता इथे अर्जुन आणि कृष्ण या संवादामध्ये खूप आपण महत्वाचं काय शिकवण घेऊ शकतो की जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट आवडते किंवा जेव्हा तुम्ही कन्व्हिन्स होता एखाद्या व्यक्तीबद्दल प्रेम वाटतं किंवा आपण व्यक्त होणं गरजेचं, नुसतंच टू बी ग्रांटेड किंवा हा गृहीत धरणं हे महत्वाचं नसतं, तर तिथं ते व्यक्त होणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे उदाहरणार्थ एखादी भाजी छान झाली आहे, हा तर आपण ती 2-3 वेळा घेतो आणि जेव्हा आपल्याला विचारलं जातं समजा की आवडली का, हो म्हणून तर मी 2-3 वेळा घेतली ना, हे उत्तर चुकीचं. 2-3 वेळा घेणं हे कृतीमधनं तुम्ही दाखवलं, पण तुम्ही व्यक्त करणं की हा 1-2 तास झाल्यानंतर बा खूप छान भाजी झाली हे व्यक्त होणं हे किती आनंददायी आहे, बरोबर ना, प्रेरणादायी पण आहे. तर रिलेशन किंवा एक नातेसंबंध टिकवून ठेवण्यासाठी किंवा एक आपुलकी प्रेम वाढवण्यासाठी हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला ज्या गोष्टी एखाद्या गोष्टींबद्दल कौतुक वाटतं तर त्या आपण व्यक्त होणं गरजेचं आहे. तर आता अर्जुन इथे या संवादामध्ये काय म्हणतात, तर तुम्ही तुमच्या बद्दल मला अजून सांगा, तुमच्या योग शक्तीचं ऐश्वर्याचं अजून विस्ताराने वर्णन करून सांगा, कारण तुमच्याबद्दल श्रवण करून मी कधीच तृप्त होत नाही, जेवढं मी श्रवण करतोय तेवढं मला अजून छान अमृतासम म्हणजे अमृत पान केल्याचा आनंद होतोय, त्यामुळं मला अजून सांगा. आपण पूर्वी एक ऍड पाहिलेली ना पेप्सीची, ये दिल मांगे मोर, तर तसंच अर्जुन आता त्या ह्याच्यामध्ये त्या भावामध्ये शिरलेले आणि ते म्हणतात की नाही मला आता खूप अशी इच्छा झाली की तुमच्याबद्दल श्रवण करायचं आणि मला अजून सांगा अजून सांगा. तर जरी अर्जुन हे कन्व्हिन्स स्वतः कन्व्हिन्स झालेले आहेत, त्यांना मान्य आहे की परम पुरुषोत्तम आहेत, परंतु ते तिथेच नाही थांबले, ते म्हणतात की मला अजून सांगा. तर आता हे उत्सुकता एवढी का दर्शवतात, तर एकतर कसं आहे
आपल्यासाठी, म्हणजे ही जी आहे ही आपल्यावरती कृपा आहे त्यांची, की जेणेकरून प्रत्येक जण कृष्णाच्या ऐश्वर्यांबद्दल श्रवण करू शकतो. हा, आणि जे जे भक्त आहेत की ज्यांना ह्या गोष्टींची माहिती आहे, तर ते अजून आस्वादन करू शकतील आणि जणू काही अमृत पान करण्याचा त्यांना आनंद प्राप्त होईल. हा, आणि तिसरं म्हणजे स्वतःच्या वैयक्तिक एकाग्रतेसाठी, म्हणजे ऍब्सॉर्प्शन ज्याला म्हणतो ना आपण, म्हणजे मला पोहायला येते बरोबर, समजा मी स्विमिंग टँक मध्ये पोहतीये, हा, पण पोहायला आलं तर मग त्याच्या पुढे काय, पोहणं आलं म्हणजे संपलं नाही ना, मग त्याच्यामध्ये माझून खोल कसं जाता येईल, मग उलट कसं पोहता येईल, अशा पद्धतीचे आपण बरेच प्रकार करतो. पोहणं ही एक बेसिक आपण शिकवण घेतलेली, पण अजून डीप जेव्हा आपण जातो तेव्हा त्या गोष्टीमध्ये अजून आनंद वाढत जातो. तर मला ऍक्च्युली ना माझं स्वतःच एक हे होतं की जेव्हा मी हे कार्यक्रम किंवा भागवतम किंवा अजून ह्या शास्त्रांवरच्या चर्चा ऐकायचे आणि त्याच्यामध्ये ह्या लीलांचं वर्णन असायचं, तर आता आपण प्रत्येक, आता जन्माष्टमी झाली तर जन्माष्टमीला आपण कृष्ण जन्माचे वर्णन कित्येक वर्षांपासून आपल्याला माहिती आहे, तरी सुद्धा आपण अगदी ते छान पद्धतीने ऐकतो, आपल्याला त्याच्यामध्ये एक आनंद निर्माण होतो. तर मला सुरुवातीला जेव्हा मला ह्या सगळ्या गोष्टींचं ज्ञान नव्हतं, तेव्हा मला असं वाटायचं की ह्या गोष्टी मला अजून वेगवेगळ्या गोष्टी, म्हणजे आता ही गोष्ट तर मला माहितीये, ती गोष्ट मला माहितीये, मग अजून अजून कुठल्या नवीन गोष्टी, अजून कुठल्या नवीन गोष्टी, तर असं वाटायचं सुरुवातीला. आणि मग भगवंतांच्या लीला ह्या इथे संपल्यानंतर मग आपल्याला दुसरं अजून काय, म्हणजे आपण म्हणतो ना एक स्वतःच्या आत्म्याची तृप्तता करण्यासाठी मग अजून काही नवीन स्टोरीज आहेत का, किंवा कथा लीला आहेत का, तर भगवंतांच्या ऍक्च्युली लीलाच खूप अनंत आहेत. जसं भगवंत म्हणतात की मला तुम्ही नाही जाणू शकता, तर खरोखर भगवंतांच्या लीला अनंत आहेत, की ज्या ज्यांचं वर्णन करून म्हणजे स्वतः बलरामजी म्हणतात की जे अनंत शेष या स्वरूपामध्ये, की माझं एक एक मुख सुद्धा एवढ्या अनंत लीला वर्णन करून सुद्धा तेवढ्या प्रमाणामध्ये मी तुमच्या लीलांचं वर्णन अजून करू शक, किंवा तेवढ्या त्या प्रमाणात लीला आहेत की ते माझे कमी पडतायत मुख, अशा पद्धतीने स्वतः बलरामजी सांगतायत. तर आपली काय हे असणार आहे, तर भगवंतांच्या लीला सुद्धा अनंत आहे, त्यामुळं खर तर व्हरायटी पण आहे. परंतु दुसरी गोष्ट काय आहे की एकच गोष्ट सातत्याने जर आपण श्रवण केली तर त्याच्यामध्ये आपण जरी आपल्याला ती त्याचा व्याप्ती माहितीये की हे एवढी गोष्ट आहे, तरी सुद्धा आपण त्या गोष्टीमध्ये डायरेक्शन बदलतो, म्हणजे डीप जातो, सखोल सखोल होतो. हा, तर हे महत्वाचं आहे. त्यामुळे एकच गोष्ट सातत्याने ऐकणं हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. जसं लीला आनंद आहेत म्हणून व्हरायटी हवी असं नाहीये, तर व्हरायटी तर आहेच आहे, भगवंतांची व्हरायटी तर आहेच आहे लीलांची, परंतु एका लीलेमध्ये सुद्धा आपण खोल खोल जाऊ शकतो आणि खूप छान पद्धतीने ते श्रवण करून आपण डीप जाऊ शकतो, म्हणजे दिशा आपली विचारांची बदलू शकतो. तर याच अगदी त्याच पद्धतीने इथे अर्जुन सांगतायत की ज्यांना काहीच माहिती नाहीये त्यांच्यासाठी, म्हणजे आपल्यासाठी जाणून घेण्यासाठी अर्जुन अजून उत्सुक आहेत, किंवा ज्यांना थोडंफार माहिती आहे त्यांना अजून त्याच्यामध्ये रुची मिळण्यासाठी म्हणून भगवान अर्जुन सांगतायत की अजून मला तुमच्याबद्दल सांगा. आणि अर्जुनाला खर तर स्वतःला माहिती आहेत या गोष्टी, तरी सुद्धा अजून डीप जाण्यासाठी ते त्यांच्याबद्दल अजून जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. तर हे महत्वाचं आहे. तर हे फार महत्वाचं आहे की इथे तपशील मागतायत, खर तर तपशील म्हणजे डिटेल्स मागतायत ना, किंवा तल्लीन असणं हे प्रेमाचं लक्षण आहे. म्हणजे समजा मी एखाद्या फंक्शनला जाऊन आले, एखादं मुलाचं शाळेचं गॅदरिंग आहे असं समजे, तर त्या गॅदरिंगला जाऊन आले आणि मला घरामध्ये विचारलं की कसं होतं फंक्शन, किंवा एखाद्या मैत्रिणीने विचारलं समजा की कसं होतं फंक्शन, हा छान होतं, 5 डान्स होते आणि 2 नाटकं होती,
झालं, खूप छान झालं आणि आलो आम्ही आता घरी, हे सांगणं. आणि दुसरं, मी इथून अशा पद्धतीने गेले, मग मी अशा रंगाची साडी नेसले की छान वाटावं, एक सोबर असावं, हा म्हणून मग अशा पद्धतीने नेसले. आणि मग आम्ही असं अशा पद्धतीने गेले, वाजता पोहोचलो, मग आम्ही गेलो तो होता, त्याच्यानंतर हे झालं, त्याच्यानंतर ते, हे जे डिटेलिंग आहे, आपण एका जागी बसून, हा त्या मैत्रिणीला किंवा जे कोणी व्यक्ती आहे त्यांना आपण अगदी तल्लीन होऊन, जेव्हा अगदी छोटे 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 डिटेल्स जेव्हा सांगतो, तेव्हा एक लक्षात येतं की जे ज्याला आपण सांगतोय त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला आत्मीयता आहे ना, ज्याबद्दल आपण सांगतोय त्या गोष्टीबद्दल सुद्धा आपल्याला आत्मीयता आहे. त्यामुळे हे प्रेमाचं लक्षण आहे खरं तर, डिटेल्स देणं. म्हणून आपण लहान मुलांच्या बाबतीत मात्र सुद्धा त्यांना ते काय म्हणतात, माझं तू बस, मी काय सांगतोय, मी काय सांगते ते फक्त ऐक आणि इकडे बघ, काम करू, काम करत ऐकू, इकडे बघ, माझ्याकडे बघ. आणि मग त्यांना ते काय हवं असतं, तुमचा वेळ हवा असतो, बरोबर, आणि तुमचं लक्ष हवं असतं. तर हे महत्वाचं आहे की तपशीलता किंवा तल्लीनता हे एक बॉन्ड स्वतःच्या रिलेशन मधलं बॉन्डिंग तयार करण्याचं खूप मोठं महत्वाचं हे लक्षण आहे. तर हे आपण याच्यातनं शिकू शकतो. हाँ, आणि अजून एक शिकवण काय आहे की इथे अरुणाला माहिती आहे, परंतु जेव्हा आपण भक्तीचा स्तर हा उच्च होत जातो, तेव्हा आपण फक्त स्वतःचा विचार नाही करत, तेव्हा आपण आपल्या बरोबर किंवा आपल्या पाठीमागे असलेल्या लोकांचा विचार करतो आणि त्यांच्या दृष्टीने आपण संवाद करतो, बरोबर. तर ही एक महत्वाची शिकवण आहे की जसजसं आपण शुद्ध होऊ तसतसं आपण स्वतःबद्दल कमी आणि भगवंतांबद्दल अधिक विचार करू, आणि हीच खरी करुणा आहे. म्हणजे अर्जुनाला माहिती पडलं, झालं, संपला असता ना विषय, पण नाही, त्यांनी विचारणा का केली, कारण त्यांना आपल्या सारख्या जीवांच्या बद्दल त्यांना करुणा होती, म्हणून त्यांनी अधिक चौकशी केली. आणि ते एक लौल्य, म्हणजे तो एक स्वार्थ जो इतरांसाठी सुद्धा आवश्यक होता, तर तो निर्माण केला, लौल्य ज्याला म्हणतो, की खूप अजून आसक्ती असण, त्या पद्धतीने त्यांनी अजून मला सांगा असं त्यांनी सांगितलं. आणि म्हणून ये दिल मांगे मोर किंवा अर्जुन ची जी जिज्ञासा आहे, हे आपण या तिसऱ्या सेक्शन मध्ये पाहू शकतो. बर, आता मग भगवंतांना त्यांनी विचारलं की हा सांगा मला, अजून सांगा, तर मग भगवंत आता ह्या चौथ्या भागामध्ये काय सांगतात की चराचर सगळ्या सृष्टीचं त्यांनी वर्णन केलंय, जवळजवळ 82 अशा गोष्टींचं वर्णन त्यांनी सांगितलंय, की ज्या ठळक गोष्टी आहेत. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की हे म्हणजे मी आहे, जसं आपण मागच्या 7व्या अध्यायामध्ये पाहिलं होतं ना, की पाण्यामधला रस म्हणजे मी आहे, किंवा पृथ्वीमधला गंध हा गुण हा म्हणजे मी आहे. अशा पद्धतीने भौतिक सृष्टीचं त्यांनी किंवा पंचभूत पंचमहाभूतांचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये सुद्धा भगवंत अजून डिटेल मध्ये सांगतात की ज्याच्यामुळं आपल्याला भगवंतांच्या वैभवाची अंशत झलक होईल, ज्याला आपण ट्रेलर म्हणतो ना, तर तो आपल्याला इथं दिसू शकतो. तर याच्यामधून सुद्धा लक्षात येतं की भगवंतांनी वर्णन केलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचं मूळ तत्व म्हणजे भगवंत आहे. तर याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचं वर्णन करतात भगवंत, तर आता आपण म्हणतो की 6 इंद्रिय, 6 इंद्रिय कुठली, तर पंचज्ञानेंद्रिय आणि 6वं आहे ते मन. तर अर्जुनाने सुरुवातीलाच सांगितलेलं आहे की मन हे अक्षरशः म्हणजे त्याला खेचून एकाग्र करणं हे खूप अवघड आहे, असं भगवंत अर्जुन हे भगवंतांना सांगतायत. म्हणजे मन एकाग्र करण्यासाठी खर तर अष्टांग योग किंवा कितीतरी म्हणजे ज्ञान योग, भक्ती योग ह्या सगळ्या गोष्टींचं वर्णन भगवंतांनी केलेलं आहे. अष्टांग योग किंवा प्राणायामाचं वर्णन भगवंतांनी सांगितले की मनाला कसं नियंत्रित तू करू शकतोस, याबद्दल खूप सारं विस्तृत वर्णन भगवंतांनी सांगितलंय. आणि हे असं सर्वात नियंत्रणाला कठीण असणारं इंद्रिय, 6वं इंद्रिय मन,
हां, की जे खरं तर सगळ्या इंद्रियांना पुरून पुरेसं ठरणार आहे, असं हे मन म्हणजे मी आहे असं हे भगवंत सांगतात. म्हणजे मग बाकीची इंद्रिया तर आहेतच, पण त्यातलं श्रेष्ठ कुठलं तर मन म्हणजे मी आहे. किंवा सगळ्या प्राण्यांमधली जीवनशक्ती किंवा चेतना तत्व जे आहे ते म्हणजे मी आहे. सगळे जलाशय जर घेतले आपण, पाण्याचे साठे घेतले, तर त्यातला आपण सगळ्यात मोठा साठा कुठला आहे तर समुद्र, तर तो म्हणजे मी आहे. तर सगळं असुर कुळ जर घेतलं, हा राक्षस जर घेतले, तर त्याच्यामध्ये जन्मलेला तराज प्रल्हाद म्हणजे मी आहे. सगळे जर प्राणी घेतले, तर त्या प्राण्यांमधला सगळ्यात श्रेष्ठ किंवा ताकदवर प्राणी कुठला तर सिंह, तो म्हणजे मी आहे. सगळ्या देवर्षींमध्ये नारद मुनी म्हणजे मी आहे. सगळ्या नद्यांमधली गंगा, विज्ञानांमधली अध्यात्म विद्या म्हणजे मी आहे. आणि एखादं रहस्य आपल्याला जर सांगायचं असेल किंवा एखादी गोष्ट आपल्याला रहस्य टिकवून ठेवायचं असेल, तर सगळ्यात महत्वाचं काय की काहीच न बोलणं, त्या गोष्टींबद्दल काहीच न बोलणं म्हणजे मौन पाळणं, ते म्हणजे मी आहे. रहस्यांमधलं मौन म्हणजे मी आहे. म्हणजे किती कठीण आहे, बरोबर. सगळ्या महिन्यांमधला मार्गशीर्ष महिना जो आता येईल चातुर्मासामधला, तो म्हणजे मी आहे. हा, अशा पद्धतीने सगळ्या खूप डिटेल्स भगवंतांनी सगळ्या ह्याच्यामध्ये सांगितलंय. खूप साऱ्या गोष्टी सांगितल्या की ताऱ्यांमध्ये सूर्य मी आहे, किंवा सगळ्या झाडांमधलं अश्वत्थ किंवा वटवृक्ष म्हणजे मी आहे. अशा पद्धतीने खूप डिटेल वर्णन त्यांनी सांगितलेलं आहे, जे आपण भगवद्गीतेमध्ये ह्याच्यामध्ये तुम्ही निश्चितपणे पाहू शकता. त्यातलं सगळ्यात अजून पुढचं एक सगळ्यात महत्वाचं काय सांगितलंय भगवंतांनी, जे आपल्या दृष्टीने खूप महत्वाचं आहे, की सगळ्या यज्ञांमधला जपयज्ञ म्हणजे मी आहे. म्हणून हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हा जपयज्ञ जो कलियुगासाठी स्वतः नारद मुनींनी सांगितलेला आहे, तर हा जपयज्ञ म्हणजे खरं तर साक्षात भगवंत आहेत हे भगवंत इथं सांगतायत. आणि जो या कलियुगातला तारणहार म्हणून हा संकीर्तन यज्ञ आहे, जो आपण निश्चितपणे त्याचा सराव करणं किंवा साधना करणं रोजच्या रोज हे फार महत्वाचं आहे. तर याची ती पुष्टी इथं भगवंतांनी परत एकदा दिलेली आहे. तर आता हे सगळं सांगितलंय, तर हे सांगण्याचा उद्देश काय? जसं सुरुवातीला आपण सांगितलं की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल ऐकतो किंवा त्या गोष्टीबद्दल आपल्याला उत्सुकता निर्माण होते, तर त्याच्यामुळं काय होतं की त्या गोष्टीबद्दल आपलं जे आकर्षण आहे किंवा त्या गोष्टीवरचा विश्वास आपला वाढतो. म्हणजे एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ शकतो की एक मोठे बॉलिवूड ऍक्टर आहेत, तर ते जेव्हा त्यांचे फॅन त्यांना भेटायला किंवा त्यांना जस्ट त्यांचं दर्शन घ्यायला येतात, तेव्हा टेरेसवर जाऊन ते फक्त असं हातवारे करतात आणि त्यांच्या सोबत त्यांची नात असते, तर तिला असं वाटतं की अरे हे सगळेजण माझ्याकडेच बघून करतात, आणि मग ती सुद्धा असे हातवारे किंवा असं हात असे ही करते. नंतर जशी जशी ती मोठी होत जाते, तेव्हा तिला कळतं की अरे हे आपल्यासाठी नव्हतं, हे आपल्या आजोबांसाठी होतं. आणि तेव्हा तिला काय होतं, मग तो रिस्पेक्ट वाटतो की अरे आपले आजोबा कुणीतरी मोठे असे व्यक्ती आहे. आणि जेव्हा ती सुद्धा त्याच क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याचं ठरवते, तेव्हा मग तिचे आजोबा काय करतात, एक मेंटॉरची भूमिका घेतात, म्हणजे तिला एक मार्गदर्शकाची भूमिका घेतात. आणि मग ते हळूहळू हळूहळू एक एक रहस्य किंवा एक एक ज्ञान तिला देत जातात, तेव्हा मग काय होतं की तिला तो आदर वाढत जातो, बरोबर. अगदी त्याच पद्धतीने इथे असणारा हा सगळा संवाद त्याच पद्धतीने चाललेला आहे. आणि ह्यामुळं काय होतंय, तर त्या गोष्टींमध्ये त्या दोघांमधले परस्पर संबंध हे अतिशय दृढ होत जातात, बरोबर. आणि एक्झॅक्टली आपल्याला हेच करायचंय की जेणेकरून आपण भगवंतांबद्दल जेवढं आपण श्रवण करू, कीर्तन करू किंवा शास्त्रांद्वारे वाचन करू, त्याच्यामुळे काय होणार आहे की भगवंतांच्या बद्दलची आपली उत्सुकता अजून आपली दिसून येणार आहे. आणि त्यामुळे आपल्या भक्तीलता बीज जे आहे तर ते असं फुलत जाणार आहे, आणि ते
ती लता बीज मधन जी वेल निर्माण होणार आहे ती भगवंतांच्या चरणापाशी जाणार आहे आणि तिथं तिला अढळ असं स्थान मिळणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या मधला विश्वास, आपली श्रद्धा आणि दृढ निश्चय वाढतो. तर ही आपल्याला महत्वाची शिकवण आपल्याला याच्यातनं मिळते. म्हणून परत एकदा प्रभुपादांचं आपण उदाहरण पाहू शकतो की त्यांच्याकडे काय होतं, तर गुरूंवरची शब्दांवरची निष्ठा होती आणि भगवंतांबद्दल दृढ निश्चय होता. त्यामुळं निर्धन काहीच हातात नसलेल्या अशा श्रील प्रभुपादांनी आज म्हणजे त्यांनी जो काही घडवला तो इतिहास आहे की एवढी मंदिर स्थापन केली, एवढ्या लोकांना त्यांनी भक्त बनवलं. कितीतरी म्हणजे गुरुकुल किंवा कृषी यांमधनं त्यांनी एक समाज रचना त्यांनी विकसित केली. तर असं अनाकलनीय किंवा अविश्वसनीय ते कार्य करू शकले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रंथरचना, की या कितीतरी मोठी ग्रंथ संपदा त्यांनी आपल्याला दिली. तर एवढं अविश्वसनीय कार्य करू शकले एवढ्याच गोष्टी कुठल्या, की दृढ निश्चय आणि श्रद्धा ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. आणि भगवंत एक्झॅक्टली तेच सांगतात की ह्या जर गोष्टी तुमच्या निर्माण झाल्या तर मग बाकीच्या गोष्टी ह्या खर तर भगवंतच आहेत ना. म्हणजे सगळे गुण, ज्ञान, यश, सफलता हे सगळं देणारे कोण आहेत, भगवंतच आहेत. त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये हे सगळे अडथळे ते स्वतः दूर करतायत. म्हणून ते ऐश्वर इथं प्रकट करतायत, परंतु शेवटी काय सांगतायत की परंतु अर्जुना या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे, माझ्या केवळ एकाच अंशाने मी हे सर्व विश्व व्यापून धारण करून राहिलोय. म्हणजे मला माझ्या गुरु महाराजांचं एक वाक्य आठवत, त्यांनी एका लेक्चर मध्ये सांगितलेलं की जर म्हणजे भगवंतांची शक्ती अशी आहे की ते एका छोट्याशा किड्याद्वारे सुद्धा या जगाचा उद्धार करू शकतात. एका छोट्या किड्याद्वारे सुद्धा या जगाचा उद्धार करू शकतात, फक्त त्या किड्याची इच्छा असली पाहिजे. कसली इच्छा असली पाहिजे, ती भगवंतांना समर्पित होण्याची. त्यामुळं आपण ही फार मोठी इथं शिकवण घेऊ शकतो की आपल्याला संबंध माहिती आहे, प्रयोजन माहितीये, तर आपण त्या पद्धतीने सराव करणं आपल्याला महत्वाचं आहे. आणि आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या खर तर भगवंतांच देणं आहे ते, बरोबर. खर तर ते भगवंतांचंच, भगवंतांकडूनच आलेलं आहे. त्यामुळे जे काही माझ्यामध्ये चांगलं आहे ते आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्येच त्याच उपयोग करणं गरजेचं आहे. म्हणजे जर मला छान नृत्य करता येत असेल तर मी भगवंतांच्या कीर्तनामध्ये छान नृत्य करेल, भगवंतांसाठी नृत्य करेल. आता आपण जन्माष्टमीच्या निमित्ताने छोट्या छोट्या मुलांचे ड्रामा घेतले किंवा डान्स घेतला, आपण त्याची लिंक पण पाठवलेली. तर ज्यांना ऍक्टिंगची इच्छा आहे, काहीतरी छान करून दाखवायचं काहीतरी इच्छा आहे, त्यांनी जर माखन चोर सारखी ह्या छोट्या छोट्या मुलांनी लीला केली किंवा एक छानसा ड्रामा केला, तर निश्चितपणे काय झालं की ती एक सेवाच झाली ना भगवंतांप्रती. किंवा या मुलींनी खूप छान डान्स केला, पण तो असा कशावरती होता, तर ज्याच्यामधनं आपली भगवंतांची भक्ती विकसित होणार आहे, तर त्या संबंधी किंवा भगवंतांच्या जवळ नेणारा हा ही कला त्यांनी उपयोग, त्यासाठी त्यांनी ही कला उपयोगात आणली. तसंच माझ्यामध्ये जर छानसं कुकिंगचं छान मी स्वयंपाक करू शकते, तर मी छान छान पदार्थ करून एक तुळशी पत्र होऊन शाकाहारी असा जर मी पदार्थ जर भगवंतांना अर्पण करू शकले तर तो छान प्रसाद तयार होतो. तर थोडक्यात ते आपल्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या खर तर भगवंतांचीच देणगी आहे, आणि त्याचा उपयोग आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जर लावला तर भगवंत अशी शक्ती प्रदान करतात की ते तुमचे गुण सुद्धा आणि तुमच्या भक्तीमध्ये सगळे अडथळे. मुख्य ध्येय आहे की भगवत प्राप्ती, भगवंतांचं प्रेम
आणि भक्ती आणि भक्तिमय सेवा हे जे काही आपलं उद्दिष्ट आहे ते आपल्याला निश्चितपणे प्राप्त होतं. तर ही आपल्याला सगळ्यात महत्वाची शिकवण आहे. तर आपण 10व्या अध्यायावरील एक छोटासा एक रिकॅप पाहूया की भगवंत सुरुवातीला सांगतायत की कसे ते सगळ्या गोष्टींचे स्रोत आहेत. नंतर भगवद्गीतेचं मूळ तत्व आपण 4 श्लोकांमध्ये पाहिलं आणि हे पाहिल्यानंतर अर्जुन कन्व्हिन्स झाले स्वतःला. त्यांचा ते म्हणाले की हो मी मला हे पटलेलं आहे परंतु मला हे आणखीन जाणून घ्यायचंय की जेणेकरून आपल्यासारख्या जीवांना त्याचा निश्चितपणे फायदा होतो. आणि नंतर मग आपण भगवंत परत सांगतात की सगळ्या सृष्टीच्या म्हणजे चर अचर याच्यामध्ये आपण भगवंतांना पाहू शकतो. तर अशा पद्धतीने आपण 10व्या अध्यायावरील हा आढावा घेतलेला आहे. आणि आता ह्याचं कंटिन्युएशन पुढच्या सोमवारी जिथं आपण आपल्याला माहिती आहे की विराट स्वरूप दाखवतात भगवंत दिव्य दृष्टी देऊन अर्जुनाला, त्याच्याबद्दल आपण डिटेल वर्णन हे पुढच्या सोमवारी पाहणार आहोत. सो मानसी सुभेदार माताजी, माधुरी भक्ती माताजी यांच्याकडून. तर निश्चितपणे पुढच्या सोमवारी यावेळी सर्वांनी जॉईन व्हा. आता या ह्याच्यामध्ये जर कोणाला काही शंका असतील, काही विचारायचं असेल, काही कमेंट असतील तर निश्चितपणे विचारा. तर आपण इथे थांबूयात. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. हरी बोल. हरी बोल. आणि अनंग पुन्हा हरी बोल. आसावरी का पाहिजे माताजी? रेकॉर्डिंग स्टॉप करून सर्वांना अनम्यूट करा ना. एक मिनिट. हा.